आज माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची जयंती आणि या जयंती निमित्त महाराष्ट्रभर ही जयंती साजरी केली जाऊ राहिली। विशेष म्हणजे संभाजीनगर मध्ये आज राजू जंजाळ साहेब, शिरसाट जयसवाल साहेब, मी आम्ही सगळे आणि सर्व शिवसैनिक आज मोटरसायकलची रॅली काढून ही जयंती अगदी उत्साहात साजरी करू राहिले। मला वाटतं की सगळ्यात मोठी जयंती बाळासाहेबांची ही आज इथं साजरी होऊ राहिली। आतापर्यंतच्या जयंत्या मी बघितलेल्या आहे, पण त्याच्यात सगळ्यात जर मोठी जयंती मोटरसायकलची रॅलीची जर असेल तर ती ही आजची जी जयंती ही साजरी होऊ राहिली। म्हणून आपल्या लक्षात येत असेल तर खरी शिवसेना ही कोणाची, तर ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे। शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती महाराष्ट्रात साजरी होऊ राहिली। तुम्हाला हक्कच नाही असं म्हणणं आहे त्यांचं हे साजरं करण्याचं? आम्हाला हक्क नाही, त्यांनाच अधिकार नाही म्हणण्याचा, आम्हाला हक्क नाही। मी म्हणतो त्यांनाच अधिकार नाही की आम्हाला असं बोलण्याचा अधिकार त्यांना नाही। खरे वारसदार आम्ही आहे ना, आजच्या रॅलीहून आपल्याला दिसत असेल तर खरे वारसदार कोण आहे? ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे। तुमच्या लक्षात येत असेल जे काही दुसरे म्हणणारे असतील त्यांचं तुमच्या लक्षात येईल की त्यांची जयंती कशी साजरी होती। आजोबाला दुःख होतं असं की अडीच वर्ष माझ्या पुत्रांनी मुख्यमंत्री पद भूषवलं पण त्यांनी तेल चित्र लावलं आणि याचं दुःख होत असं काय? अडीच वर्ष ज्यांना सुचलं नाही बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं तेल चित्र लावायचं, ते एकनाथ शिंदे साहेबांनी ते काम केलेलं आहे, म्हणून ते दुःख होत असं। मला काय म्हणतो, आता शिरसाट साहेबांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे साहेबांचं इतकं काही मोठं योगदान आहे, हे आम्ही जवळून अनुभवलेलं आहे। त्यातले आम्ही शिरसाट असन मी असन अनेक शिवसैनिक त्यांनी उभा केलेले, आज जे काही चित्र दिसतं हे त्यांच्यामुळं दिसतं। म्हणून मला सांगायचं की बाळासाहेबांसारखा नेता न होणे, बाळासाहेब फक्त काही संभाजीनगर महाराष्ट्रापुरते नव्हते तर जगात बाळासाहेबांचं नाव घेतलं जातं, जगात घेतलं जातं। कोण बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक विचारलं जातं। आम्ही काही देशात गेलो तो शिवसेनेचे आमदार म्हणल्याच्या नंतर ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत होते। म्हणजे मला सांगायचं की बाळासाहेब ठाकरे फक्त महाराष्ट्रापुरते, संभाजीनगर पुरते किंवा आपल्या देशापुरते नाही तर जगात त्यांचं नाव घेतलं जात होतं आणि बाळासाहेबांनी आमच्यासारखे अनेक शिवसैनिक घडवलेले। म्हणून आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या विधान भवनात बाळासाहेब ठाकरे साहेबांचं तेलचित्र एकनाथ शिंदे साहेब लावून राहिले, एक शिवसैनिक कट्टर उद्धव साहेब अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, आदित्य ठाकरे अडीच वर्ष मंत्री होते, पण त्यांना हे सुचलं नाही की आपल्या आजोबाचं आपल्या वडिलाचं तेलचित्र लावा, एका शिवसैनिकानं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तिथं लावण्याचं काम केलं। म्हणून मला सांगायची खरी ही आज आदर म्हणजे आपण श्रद्धा म्हणजे त्यांना अभिवादन करतो आज आपण। असं मला काय म्हणायचं की रक्ताचे जे काही वारसदार आहे हे बाळासाहेब होऊ शकत नाही काय, बाळासाहेब बाळासाहेब होते काय, आणि जयंती साजरी करायचा प्रत्येक शिवसैनिकाला अधिकार आहे। आम्ही त्यांच्या वारसाचे त्यांच्या विचाराचे वारसदार आहे। आम्ही शिवसेना प्रमुख हे फक्त महाराष्ट्राचं नाही देशाचं दैवत आहे, आम्ही त्यांना देवासमान मानतो। ज्यांनी आम्हाला राजकारणात घडवलं, ज्यांनी आम्हाला मोठं केलं, ज्यांच्यामुळे लाखो शिवसैनिक आज कोणत्याही का माध्यमातून असाना ते आज कामाला लागलेत, पोटापाण्याला लागलेत। आणि स्वाभिमान सर्वात महत्वाचा, स्वाभिमान जगवणारा नेता, सर्वसामान्याच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारा नेता म्हणून आम्ही शिवसेना प्रमुखकडे पाहतो। म्हणून प्रत्येक माणसाला, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील प्रत्येक माणसाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि त्यांनी ही जयंती साजरीच केली पाहिजे।